नमस्कार, मी केतकी जोशी। वाचाल तर वाचाल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। चातुर्मासाचं आपल्याकडे खूप महत्व आहे आणि श्रावणापासून सुरू झालेला हा जो चातुर्मास आहे यामध्ये वेगवेगळ्या धार्मिक गोष्टी केल्या जातात, आध्यात्मिक वाचन केलं जातं आणि त्यामुळेच या काळामध्ये सगळ्यात जास्त मागणी असते ती धार्मिक पुस्तकांना किंवा आध्यात्मिक पुस्तकांना। श्रावण महिना सुरू झाला की विविध व्रतवैकल्यांचे दिवस सुरू होतात। अनेक ठिकाणी धार्मिक ग्रंथांचं स्तोत्रांचं वाचन केलं जातं, पण तसंही 12 महिने कुठे ना कुठे धार्मिक ग्रंथांचं वाचन सुरू असतंच। खरं तर जग बदलतंय, आधुनिक होतंय असं म्हटलं जातंय, पण तरीही देवावर श्रद्धा असणारेही अनेक जण आहेतच। त्यामुळेच या धार्मिक पुस्तकांना अगदी वर्षभर मागणी असते। एकीकडे मराठी साहित्यात ललित किंवा अन्य पुस्तकांची दुसरी आवृत्ती काढणंही अवघड आहे असं म्हटलं जातं। मराठी पुस्तकं वाचली जात नाही किंवा त्यांचं मार्केटिंग होत नाही असं पाहायला मिळतं, त्यामुळे ती पोहोचतच नाही। पण दुसरीकडे धार्मिक पुस्तकांच्या मात्र लाखाच्या वर आवृत्त्या सहज निघतात आणि त्या खपतातही। पूर्वी संध्याकाळी देवासमोर दिवा लावून स्तोत्र, श्लोक यांचं वाचन हे सहसा सगळीकडे दिसणारं दृश्य होतं, पण आता तंत्रज्ञानांमुळे अनेकदा मोबाईलवरही अशा धार्मिक पुस्तकांचा भाग व्हायरल होतोय। धार्मिक पुस्तकही ई बुक्सच्या माध्यमातून निघतायत, त्यामुळे ती कुठेही वाचणं शक्य होतंय। पण तरीही हरिविजय, ज्ञानेश्वरी, गीता अशा पुस्तकांना मात्र मागणी असतेच। पूर्वी अगदी साध्या कागदावर छापल्या जाणाऱ्या या पुस्तकांचं आता रूप बदलतंय। रंगीत आणि आकर्षक कागद, विषयानुरूप चित्र आता या पुस्तकांमध्ये सहज दिसतात। धावपळीच्या युगात कुठेतरी मनाला शांतता मिळावी म्हणूनही या पुस्तकांचा आधार घेतला जातोय। त्यामुळे काळ कितीही बदलला तरी कदाचित धार्मिक पुस्तकांची मागणी कमी होत नाही। श्लोक असतील, स्तोत्र असतील, तिथपासून ते चातुर्मासातल्या ज्या कहाण्या असतात तिथपर्यंत, किंवा हरिविजय सारखे ग्रंथ असतील, किंवा अगदी आता गणपतीच्या निमित्तानं त्या सगळ्या कथा असतात, या सगळ्या जी आहेत ही पुस्तकं आवर्जून आजसुद्धा वाचली जातात आणि त्यामुळेच या पुस्तकांचा नेमकं यामागचं गणित काय आहे ही धार्मिक आध्यात्मिक पुस्तकं जी काढली जातात ही खरोखरच आत्तासुद्धा वाचली जातात का, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठीच माझ्यासोबत आहेत जय हिंद प्रकाशनचे हेमंत रायकर आणि आयडियल पुस्तकगृहाचे मंदार नेरूरकर। तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं या व्यवसायामागचं गणित काय आहे। सर, जय हिंद प्रकाशन ही जी संस्था आहे ही धार्मिक किंवा आध्यात्मिक पुस्तकांसाठी मुख्यतः ओळखली जाते आणि नेमकं यामागचं गणित काय आहे? आता आमची जी जय हिंद प्रकाशन संस्था आहे ती माझे वडील गकार यांनी 70 वर्षापूर्वी सुरू केली, पण त्याच्या आधी 100 अधिक वर्षापूर्वी निर्णय सागर आणि केशवभिकाजी ढवळे यांनी धार्मिक पुस्तकं काढायला सुरुवात केली। आता महाराष्ट्रात जवळजवळ 12 ते 15 प्रकार धार्मिक प्रकाशक आहेत आणि मुख्य म्हणजे धार्मिक पुस्तकांना कॉपीराईट नसतो, त्यामुळे कोणी पुस्तकं काढू शकतो। तुम्हाला एक मनाचं श्लोक घ्यायचं असेल तर तुम्हाला 12 पुस्तकं अवेलेबल आहेत। धार्मिक पुस्तकांना कायम मागणी असते, म्हणजे ललित साहित्य पुस्तक जरी ते विकत असले तरी त्यांना धार्मिक हा त्यांना मोठा आधार असतो, किंवा गावोगावी ज्या हल्ली प्रदर्शनं भरतात पुस्तकांची त्यांनासुद्धा आमच्याशिवाय पर्याय नसतो। पण त्यांना आता चॉईस कसं आहे की आता बाबा जैन प्रकाशनचं पुस्तक त्यांना पाहिजे, पण त्याच्यापेक्षा त्यांना जर स्वस्त पुस्तक मिळत असेल, जास्ती कमिशन मिळत असेल तर ते त्यांचं पुस्तक प्रेफर करतात। असा एकूण हा व्यवहार मोठा आहे। आता साधारण सीझन हा सुरू होतो तो श्रावणामध्ये सुरू होतो आणि 4 महिने चातुर्मासातला हा मेन सीझन असतो, म्हणजे त्याच्यामध्ये सगळी धार्मिक पुस्तकं आली, मग आरती आली, रांगोळी आली, दुसरं आमचं महालक्ष्मी महात्म्य पुस्तक आहे ते जवळजवळ आम्ही मराठी, हिंदी, गुजराती भाषेत काढतो, त्याचा सेल जवळजवळ 70 लाख आहे, त्याचेसुद्धा मराठीत अजून प्रकाशक आहेत। जसं रायकर सर सांगतायत तसं कायम तर मागणी असेलच, पण नेमकी कधी मागणी असते, काय या व्यवसायामाग याच्या मागचं तुमचं गणित असतं? एक व्यावसायिक म्हणून जेव्हा आयडियलमध्ये तुम्ही या पुस्तकांचा व्यवसाय करता तेव्हा तुमचं नेमकं गणित यामागे काय असतं? धार्मिक पुस्तकं ही माझ्या मते वाचकाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे। कोण पुण्य करायला ते करतं तर कोणी ते रेग्युलर वाचन करतं। आज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक ज्योतिषी या ज्योतिष सांगितल्याबरोबर चिठ्ठी लिहून देतो की ह्याचा 11 वाद्या वाचा, ह्याचा 15 वाद्या वाचा, ही पोथी वाचा।
त्याच्यामध्ये धार्मिक पुस्तकांची जी विक्री आहे ती वर्षानुवर्ष वाढतच असते. दुसरी गोष्ट अशी आहे की धार्मिक पुस्तकंही वर्षभर जातात, पण एखादं जर हे असेल आता गणपती, मग त्या महिन्यात संपूर्ण गणपतीची पुस्तकं जातात. किंवा शिवरात्र असेल तेव्हाला शंकरावरची जातात. श्रीकृष्ण जन्म असेल तर श्रीकृष्ण जन्माला आख्यायिकावरची जातात. त्याच्यामुळे त्या त्या महिन्यात वेगवेगळी धार्मिक पुस्तकंही जातच असतात. तर धार्मिक पुस्तकं हा मराठी माणसाचा आणि मराठी दुकानदारांचा अविभाज्य घटक. 12 महिने तर मागणी असेस, पण चातुर्मासात विशेष मागणी असे. ही पुस्तकं जे घ्यायला येतात त्यांचा नेमका वयोगट काय असो? तरुणांकडून सुद्धा तितकीच मागणी असे या पुस्तकांना, या धार्मिक विशेषतः आध्यात्मिक पुस्तकांना? युवा एकदम युवा नसतात, पण तिसरीच्या पुढची लोक आता धार्मिक पुस्तकं घेतात. सर म्हणाले तसं चातुर्मासात आम्हाला धार्मिक पुस्तकांची वेगळी ऑर्डरच काढावी लागते. संपूर्ण चातुर्मासात त्यातला एक वेगळा घटक आहे जो चातुर्मासात खूप जण वाचतात. त्याच्यामुळे चातुर्मास हा मेन सीझन वर्षभरातला असतो. आणि युवा पिढी अजून एवढी 25 पिढी नाही, ते श्लोक वाचतील, रुक्मिणी स्वयंवर सारखं लग्न होण्याकरता वाचतील, पण बाकीची पुस्तकं अजून नाही. पण तिशी पुढे हळूहळू ती आवड निर्माण होते. कसं आहे माहिती आहे, धार्मिक पुस्तकांमध्ये मी बघितलं जग जसं बघितलं जातं तशी ती आवड आणि ओढ वाढते. हा प्रकार आहे. सर आपण मराठी पुस्तकांबद्दल जर बोलायचं झालं तर अनेक वेळा दुसरी आवृत्ती काढणं सुद्धा खूप कठीण असतं. अशा वेळेला धार्मिक असतील किंवा आध्यात्मिक पुस्तकं असतील यांच्या मात्र आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत असतात किंवा त्यांची मागणी कधीही कमी होत नाही. अशा वेळेला हे नेमकं व्यवसायाचं काय गणित असतं? धार्मिक पुस्तकांचं कसं आहे, दरवर्षी तुम्ही आम्हाला एक आवृत्ती काढावीच लागते. जवळ 70 आम्ही भगवद्गीता काढतो, दरवर्षी आवृत्ती नेते सगळ्यात पुस्तकांच्या. आणि आम्ही क्वांटिटीमध्ये काढत असल्यामुळे जर एखादं पुस्तक आम्ही काढलं आणि जर ते 2 नाही खपलं तर ते आम्ही परत काढत नाही. कारण ते त्याचं गणितच तसं असतं, ते क्वांटिटीमध्येच ते तुम्हाला छापावं लागतं. तसं ललित साहित्याचं नसतं. तर नवीन टेक्नॉलॉजीमुळे कसं आहे, तुम्हाला एक 500-300 आवृत्ती तुम्हाला काढता येते. आता काही मोठे ग्रंथ आहेत जे हळूहळू खपतात ते तुम्ही काढू शकता. म्हणजे आता प्रिंट ऑन डिमांडसारख्या मशीनरी आलेल्या आहेत की तुम्हाला पाहिजे तेव्हा एक प्रतसुद्धा मिळू शकते. धार्मिक पुस्तकांना हा ॲडव्हान्टेज नाही आहे. परत धार्मिक पुस्तकं पूर्वीची सगळ्या ऑट टेक्नॉलॉजीमध्ये आहेत, पॉझिटिव्हमध्ये आहे केलेले आहेत. पण आता नवीन पेनड्राईव्हमध्ये हार्ड डिस्कमध्ये सगळं ते नवीन करणं जरुरीचं आहे. त्यामुळे धार्मिक पुस्तकांना म्हटलं तर ॲडव्हान्टेज आहे. आपण जर बघितलं तर पुस्तकांचं किंवा वाचनाचं एकूण तंत्रज्ञान बदलत चाललेलं आहे. म्हणजे आता पटकन मोबाईलवर वाचलं जातात. अगदी दासबोध असेल किंवा ज्ञानेश्वरीतले काही अध्याय असेल किंवा अगदी मोठे मोठे गजानन विजयसारखे जे ग्रंथ आहेत ते सुद्धा PDF फॉर्मॅटमध्ये येतात. व्हॉट्सअपवर ते व्हायरल होत आहेत, सोशल मीडियावर होत आहेत. अशा वेळेला हातात पुस्तक घेऊन वाचण्याचं जे काही आहे त्याचं कितपत आता मूल्य आहे, त्याला कितपत सध्या प्रतिसाद मिळतो? बदलायला हवं, पण ई बुक्स कडे मला वाटत नाही. कारण तुम्ही जसं म्हणा तसं श्लोक एखाद्या वेळी रेल्वेत बसून मोबाईलवर बघितला जाईल. ज्यावेळी तुम्ही घरी असता तर तो मोबाईल नाही तेव्हा ते पुस्तकच तुम्हाला हातात लागतात. त्यामुळे पुस्तकं अनिवार्य आहे. ते किती मोबाईलचं प्रमाण वाढलं तरी पुस्तकही लागतच राहणार. तुमचं काय म्हणणं आहे की खरोखर आता आरती बघा, आरतीचं पुस्तक तुम्हाला मोबाईल आरत्या तुम्ही म्हणू शकाल, पण उद्या दासबोध किंवा दुसरा ज्ञानेश्वरीचं 400 तुम्ही डाउनलोड करू शकाल, तुम्हाला ते फ्री मिळेल. पण 400 मोबाईलवर वाचणं हे डिफिकल्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे जेव्हा क्वांटिटीमध्ये तुम्हाला पेजेस वाचायचे असतील तेव्हा तुम्हाला मला पुस्तकाशिवाय पर्याय नाही, ते मराठी असो किंवा दुसऱ्या कुठल्याही भाषेतलं असो. लहान पुस्तकं तुम्ही वाचू शकता. आपण पुस्तकांबद्दल बोलतोय, पुस्तक प्रकाशन हा व्यवसाय आहे आणि या व्यवसायामध्ये जरी नफा धार्मिक पुस्तकांमध्ये फारसा बघितला जात नसला तरी सुद्धा काही ठिकाणी काही पुस्तकं जी आहेत ती सवलतीच्या दरात मिळतात. कारण त्यांना काही गोष्टी सवलतीच्या दरात मिळतात असं म्हटलं जातं. नेमक्या धार्मिक पुस्तकं प्रकाशन करणाऱ्यांच्या अडचणी काय आहेत, काय तुमच्या अपेक्षा आहेत? त्यांच्या अडचणी म्हणजे त्यांना एक जागेची जरूर आहे. कारण मुंबई आणि अशा काय मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आता प्रकाशकांना जे सगळे वाढते टॅक्सेस आणि ह्याचा खर्च आता परवडणं कठीण झालेलं आहे. आता महाराष्ट्र GST पुस्तकांना नाही आहे, पण आम्ही जेव्हा पुस्तकं छापतो तेव्हा पेपरवाला किंवा प्रेस यांना आम्हाला ते आम्हाला GST लावतो तो आम्हाला द्यावा लागतो. त्याचा सेट ऑफ काय आम्हाला मिळत नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये GR कडून मराठी प्रकाशकांना जागा देणं असं सांगितलं, पण त्याचं काही झालं नाही. मंत्र्याला तर खेपा करून आम्ही थकलो, तर आता त्याचं पुढे काय करणार? या पुस्तकांना जेव्हा मागणी असते किंवा लोक जेव्हा विचारतात तेव्हा नेमकं काय लक्षात घेतलं जातं? कारण जसं सांगितलं तसं डोळे प्रकाशन, जैन प्रकाशन हे पूर्वपार आलेले प्रकाशन आहेत. तेव्हा कोणी मागितलं की आमच्या डोक्यात पहिलं तेच येतं त्यांना जो कारण माहिती आहे की ते गॅरंटी इथे उगाच उगाच, कारण शेवटी ते देवाचं आहे. त्याच्यामागे चूक ही एक प्रकारे पापच आहे ते.
त्याच्यामुळे तो विषय येतात नाही, प्रकाशनावरच ते डिपेंड असतं. एवढे वर्ष जरी आम्ही प्रकाशन करत असलो तरी काही सुजाण वाचक आम्हाला कळवतो ह्याच्यामध्ये अशी अशी चूक आहे, मग मी ते आम्ही पुढल्या आवृत्तीमध्ये त्याची सुधारणा करतो. असं नाही की आमचं बिनचूक असेल, पण ज्याप्रमाणे वाचक सांगतात ते आम्ही तज्ज्ञांकडून ते त्याचं खात्री करून घेतो आणि परत ते चुका त्याच्या सुधारतो. धार्मिक पुस्तक प्रकाशन हा एक खरं तर स्वतंत्र पुस्तक प्रकाशनातलाच एक विषय आहे. नेमकी जोखीम काय आहे, काय आव्हानं असतात, काय अडचणी असतात जेव्हा धार्मिक पुस्तकं तुम्ही प्रकाशित करता, इतर प्रकाशकांपेक्षा कोणत्या अडचणी तुम्हाला जास्त जाणवतात? धार्मिक म्हणजे त्याला मागणी कायम असल्यामुळे आता बरेच जण ह्याच्यामध्ये उतरलेले आहे. आता दुसरं एक सांगायचं म्हणजे बरेच खूप वर्षापूर्वी माननीय शंकररावजी चव्हाण यांनी धार्मिक प्रकाशकांकरता सवलतीत कागद दिला होता. त्याचनंतर आपले नरसिंहराव जी आहेत नरसिंहराव त्यांनी ते स्वतः साहित्यिक असल्यामुळे त्यांनी अण्णाभाऊ साठेंची कादंबऱ्या ट्रान्सलेट केलेल्या आहेत. त्यांनी भारतातल्या सगळ्या प्रकाशकांकरता इन्कम टॅक्समध्ये 10% सवलत दिली होती. आणि ह्या सगळ्या गोष्टींची आता ह्यानं मराठी प्रकाशकांना किंवा एकूण बुक इंडस्ट्रीला गरज आहे असं आम्हाला वाटतं. वाचाल तर वाचाल मध्ये आपण इथे एक ब्रेक घेतोय, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून अनेक पौराणिक ज्या जी कॅरेक्टर्स होती, पौराणिक गोष्टी ज्या होत्या, त्याला पुन्हा समोर आणण्यात आलेलं आहे. म्हणजे ॲनिमेटेड करून श्रीकृष्ण असेल किंवा बकासूर, भीम, हनुमान या ज्या गोष्टी आहेत या पुन्हा पुन्हा आणल्या गेल्या आणि त्यानंतर मग पुस्तकं वाचण्यात आली आहे असं सुद्धा घडलेलं आहे. तर मग ही जी पुस्तकं आहेत आत्ताची जी धार्मिक आध्यात्मिक जी आहेत ती खरोखरच अशी व्हिज्युअली चांगली असतात का, जी बघता क्षणी आकर्षित करणारी असतात का, किंवा खरोखरच व्हिज्युअलच्या गोष्टी लक्षात ठेवून ही प्रकाशित केली जातात का? बदललं जातच आहे ना, त्याची प्रत्येक गोष्ट बदलते त्याप्रमाणे टेक्नॉलॉजी बदलते, टेक्नॉलॉजीमुळे सगळ्या गोष्टी बदलतात. पण कधी कधी असं वाटतं की टेक्नॉलॉजी खूप बदलल्यामुळे किमती पण वाढत चाललेल्या आहेत. आज जास्त कलर पेजेस केल्यामुळे त्याच्या किमती वाढतात, तोही एक इफेक्ट आम्हाला कधी कधी काउंटरला जाणवतो की अरे याची काय किंमत आहे. मग इथे साधं चालतं पण लोकांना त्यातलं आतलं मटेरियल खूप महत्वाचं असतं. पण म्हणजे मला उदाहरण असं द्यायचं की उदाहरणार्थ कृष्णाच्या लीला वगैरे ज्या आहेत ह्या ॲनिमेटेड करून मग त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि त्यानंतर लोक पुस्तकांकडे वळली. बरे म्हणजे मध्ये जो सगळा गॅप आला होता, तर मग याच्यामध्ये जर खरोखरच पुस्तकं त्या पद्धतीने आकर्षित केली गेली गेली तर तेवढा त्याला प्रतिसाद मिळतो का नाही? किंमत नाही नाही किंमत हा दुसरा भाग झाला. पुस्तकातला आपला मटेरियल स्टफ हा जो आहे हा पहिला भाग झाला. तर किमतीमुळे पुस्तकांची विक्री कमी होते असं नाही, पण त्याच्यावर फरक किंचित पडतो. आम्ही सुद्धा रंगीत पुस्तकं काढतो, पण ती काढावीच लागतात कारण आता लोकांना ब्लॅक अँड व्हाईट पेक्षा रंगीत आवड आहे. पण जसं मंदार म्हणा तसं ते फार खर्चिक आहे. पण एक आहे की उद्या समजा आता सिंहासन 32 सिरियल झाली किंवा विक्रम वेताळ झाला, त्यावेळेला त्या पुस्तकांच्या आवृत्त्या निघायला लागल्या. म्हणजे टी व्ही किंवा ही माध्यम आहे ती ह्याला पूरकच आहे. आता नवीन पिढीला मोबाईलवर वाचणं, किंडलवर वाचायला आवडेल, पण ज्या दुसऱ्या पिढीला, जुन्या पिढीला ते पुस्तक रूपाने वाचायला आवडेल. एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे मार्केटिंगचा. मराठी पुस्तकांचं मार्केटिंग खूप केलं जात नाही असं म्हटलं जातं, तरी सुद्धा बरेच काही ट्रेंड्स जे आहेत ते बदललेले आहेत. तर मग धार्मिक पुस्तकांचं खरोखर मार्केटिंग गरजेचं आहे का त्याची आपोआपच त्याचं मार्केटिंग होतं असं तुम्हाला वाटतं? धार्मिक पुस्तकांचं मार्केटिंग करण्याची तशी गरज नाही आहे, फार तर नवीन पिढीकरता पोहोचण्याकरता करता येईल. पण धार्मिक पुस्तकांचं कसं आहे, आता ज्ञानेश्वऱ्या खूप उपलब्ध आहेत, पण माझा भाऊ रवींद्र रेकर यांनी ज्ञानेश्वर के व्ही बेलसरांच्या ज्ञानेश्वरीची 9 खंड काढले, त्याच्यामध्ये प्रत्येक गीतेच्या अध्याय निरूपण आहे. आता त्या पुस्तकांना मागणी असते, म्हणजे हे नेहमीच्या धार्मिक पुस्तकात बसत नाही, पण त्याला त्या प्रकारच्या पुस्तकाची मागणी असते. मग ते नावावर पुस्तक जातं, त्या टेक्स्टवर जातं, नाहीतर बाकीच्या ज्ञानेश्वरी आहेत, चातुर्मास आहेत, या सगळ्यांचं कंटेंट ऑलमोस्ट सेमच असतं. मार्केटिंग बद्दल तुम्हाला काय वाटतं? मार्केटिंगची गरज नाही, कारण धार्मिक पठण जिकडे ग्रुप वाईज पठण होतं तेच त्याचं मार्केटिंग असतं. म्हणजे आता सपोज गजानन विजय वाचलं जातं एकत्र किंवा ज्ञानेश्वरी वाचली जाते, त्यामुळे तेच मार्केटिंग असतं. आणि माझ्या मते प्रत्येक माणसाच्या आयुष्याची भीती हेच त्याचं धार्मिक प्रकाशनचं मार्केटिंग ठरतं. वाचाल तर वाचाल मध्ये आपण इथे एक ब्रेक घेतोय, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत.
पुस्तकं आध्यात्मिक पुस्तकं जसं तुम्ही म्हणताय की त्याला कधीच मरण नाही, कारण जसं सांगितलं तसं की आयुष्याची भीती हीच सगळ्यात महत्त्वाची आहे. तर मग जास्तीत जास्त लोकांनी आध्यात्मिक म्हणूयात किंवा धार्मिक म्हणूयात तर ही पुस्तकं हातात घेऊन वाचावीत यासाठी काय करायला हवं? काय पिढ्यानपिढ्या आपल्या जे संस्कार होतात तर आपली आई आपल्याला सांगते किंवा संध्याकाळी शुभंकरती म्हणा, हे स्तोत्र वाच, तसंच आपण पुढल्या पिढीला सांगितलं तर ते पुढे चालत राहील. आता त्यांनी ते कितपर्यंत चालवा हा त्यांचा प्रश्न आहे, पण अशा पद्धतीने हे परंपरागत आहे सगळं. पण आत्ताचं जसं आपण बोलतो की मोबाईलमध्ये म्हणजे आता लोकलमध्ये पटकन मोबाईल काढून त्याच्यावर स्तोत्र, हा तो कुठेही वाचून दे असं काही नाही, त्याने पुस्तक रूपानेच वाचलं पाहिजे, तो कुठेही वाचून दे, कुठेही वाचून दे, वाचल्याचे कारण आहे. सर बोलले तसं शुभंकरती वाचा, तो इंग्लिश मिडियमचा मुलगा असेल किंवा काही असेल तरी त्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं, म्हणजे लहानपणापासून त्याला काही कादंबरी माहीत नसेल पण धार्मिक पुस्तकंही त्याला आपोआप ती कळतात, त्याच्यामुळे त्याचं मार्केटिंग किंवा ते पिढ्यानपिढ्या हा विषय आपोआप येतच जातो. प्रसार हा महत्त्वाचा आहे, प्रदर्शनाच्या मार्फत होतो किंवा काउंटरला प्रत्येक आता छोटी छोटी गावात दुकानं असतात ती पण धार्मिक पुस्तकं ठेवतातच, त्याच्यामुळे प्रसार येतच असतो आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत असतो. तर तुम्ही काय सांगा, कारण मग अशी तुम्ही प्रदर्शनाबद्दल बोलत होतात किंवा जसं काही ठराविक प्रकाशकांचे स्टॉल जे असतात ते स्टेशन्सवर असतात किंवा काही मॉल्समध्ये सुद्धा हल्ली धार्मिक पुस्तकांचे स्टॉल्स लागलेले असतात, हे कितपत गरजेचं आहे? गरजेचं आहे, कारण शेवटी शेवटच्या माणसापर्यंत तुमचं पुस्तक जाणं गरजेचं आहे, कारण तरच तुमचा त्याचा आपण असं म्हणू शकत नाही की आपलं पुस्तक ह्याला माहिती आहे म्हणून, त्यामुळे मार्केटिंग हे तुम्हाला अगदी शेवटपर्यंत करावंच लागतं. तुम्ही दोघंही जण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि खरं तर हा खूप अवघड विषय आहे, पण खूप छान पद्धतीने आम्हाला हा समजावून सांगितलात, तर याबद्दल तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार. आम्ही पण IBN लोकमतचे आभारी आहोत. वाचाल तर वाचांमध्ये आता आपण इथेच थांबतोय, पण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात नवीन पुस्तकांसह आणि नवीन लेखकांसह. पहा फक्त IBN लोकमत.